आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकेहाळ प्राथमिक कृषी संघात वाढीव शेती कर्ज वितरण, 2,25,00,000 वाढीव कर्ज मंजूर. निपाणी तालुक्यातील बेडकेहाळ प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाकडून कर्नाटक शासनातर्फे मंजूर झालेल्या वाढीव शेती कर्जाचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष जनगोंडा धड पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. निपाणी तालुक्यातील शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या बेडखेळ प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघामार्फत हे वाढीव कर्ज वितरण केले जात आहे. सन 2018-19 सालासाठी 1,441 जुन्या आणि 132 नव्या सभासद शेतकऱ्यांना सुमारे 2,25,00,000 वाढीव कर्ज वितरण केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष जनगोंडा धड पाटील यांनी यावेळी दिली. तर उपाध्यक्ष आर जी डोमणे म्हणाले, कर्जमाफी झाल्यानंतर जानेवारी 2018 पासून ते 20 मार्चच्या अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्ज जमा झाले आहे. परंतु 21 मार्च ते मे अखेर उर्वरित शेतकऱ्यांची कर्ज अद्याप जमा झालेली नाहीत. सर्वसामान्यांना याचा लाभ लवकरात लवकर व्हावा म्हणून आजवर सर्वच शेतकऱ्यांच्या नावे जिल्हा बँकेत एकूण जुनी आणि नवीन 9,25,00,000 कर्ज नोंद करून काही शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती डोमणे यांनी दिली. संघाची पंचवार्षिक निवडणूक डोळ्यासमोर आल्यामुळे येथील कर्मचारी सुट्टीचा विचार न करता आणि वेळेचं भान न ठेवता शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेत आहेत. यावेळी संघाचे संचालक दिलीप कुमार अलगुरे, व्यवस्थापक अजित धनापगोळ यांच्यासह संचालक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बेडकेळहून कृष्ण आर्गे. ते काही फंड येईल तसं त्या पद्धतीने डीसीसी मध्ये आम्ही जमा केलेलं आहे. आता मागे आता परत वाढीव काय आहे, आता काम चालूच आहे. आम्ही साधारणपणे 25-26 तारखेपर्यंत आम्ही द्यायची व्यवस्था करणार आहे. त्या पद्धतीने काम चालू आहे. आता जे काय चालू आहे ते नवीन पद त्या संदर्भात आपलं संस्थेचं आपलं व्यवस्थित बघून कार्य बघून त्याने आपल्याला 8,000 एकरी प्रमाणे वाढ केलेला आहे. आणि आपल्याला समाधान आहे, शेतकरी सुद्धा समाधान आहे. त्या पद्धतीने आम्ही काम चालवलं. आमची आता बेडकेळ कृषी पत्तीन सहकारी संस्था ही शतमानोत्सवाकडे वाटचाल करत आहे. आता ही वार्षिक आता जी येणारी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती 97वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि या संस्थेची उत्तरोत्तर कार्य अगदी प्रगतीकडेच पोचलेलं आहे. कधी हा जो त्यांचा आलेख आहे तो सातत्याने वाढता आहे, वाढता ट्रेंड आहे. सातत्याने या संस्थेची वाटचाल वाढीकडे लागली आहे. गेल्या 3 वर्षापूर्वी या संस्थेची 7 कोटीची पतीची मर्यादा होती, ती वाढवून आम्ही सर्व संचालक मंडळाने चेअरमनची भेट घेऊन आमचा हा भाग ग्रीन पट्ट्यामध्ये आहे, दुधंगाच्या रिव्हर बेसिनमध्ये असल्यामुळं या भागातील शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ व्हावा म्हणून आम्ही जिल्हा बँकेच्या चेअरमनला विनंती करून सध्या प्रत्येक शेतकऱ्याला 8,000 एकरी प्रमाणे पत वाढवून घेतलेले आहे. किती पत वाढलेले? 2.25 कोटी रुपये पत या मागच्या वर्षीच्या म्हणजे तुलनेनं. गेल्या वेळेला 7 कोटी इतकी पत होती आणि ती 2.25 कोटी त्यामध्ये वाढ झाली. एकूण किती पत टोटल जुनी आणि नवीन धरून? 9,25,00,000. 41 सभासदांच्या मध्ये 132 नवीन सभासद, 132 त्यामध्ये नवीन सभासद झालेले आहेत. म्हणजे काही फोड झालेले आहेत, काही वारले त्या मयत झालेले, त्यामुळे त्यांच्या वारसदारांना मिळवून दिलेले आहे. त्यामध्ये ते 132 सभासद आहेत आणि जुने सभासद 1441 सभासद आहेत. एकूण 1441 सभासदांना हा कर्ज वितरणाचा एक लाभ. 132 अधिक 132 141 सभासद 1441 41 नवीन सभासद 132 इतक्या सभासदांना 9,25,00,000.